नमस्कार मित्रांनो, श्री अकॅडमी ऑफ सायन्सच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये म्हणजेच इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स एक्झाम्पल पार्ट थर्डमध्ये आपण 1 ते 12 एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, जे मोनोहायब्रिड क्रॉस डायहायब्रिड क्रॉसवरती डिपेंडेंट होते आणि ते दोन्हीही कन्सेप्ट ह्या मेंडेलियन इनहेरिटन्सवरती डिपेंडेंट होते. आता 13, 14, 15 आणि 16 हे जे 4 एक्झाम्पल्स आहेत ते पोस्ट मेंडेलियन वर्क्स वरती डिपेंडेंट आहेत. मग पोस्ट मेंडेलियन वर्क्स वरती कोणते एक्झाम्पल्स डिपेंडेंट आहेत ते या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. एक्झाम्पल नंबर 13 काय म्हटलंय बघा, इन फोरो क्लॉक प्लांटच्या ऐवजी तुम्हाला मिराबिलिस जलापा असं म्हटलं जाईल किंवा ब्युटी ऑफ नाईट असं म्हटलं जाईल. ओके, तर फोरो क्लॉक प्लांट, मिराबिलिस जलापा, ब्युटी ऑफ नाईट प्लांट ह्या तिन्ही प्लांटचं नाव एकच आहे, एकच प्लांट आहे ते. त्याच्यामध्ये काय होतं बघा, अ प्लांट विच इज हेटरोझायगस फॉर रेड फ्लावर इन ब्रॅकेट कॅपिटल आर अँड व्हाईट इन ब्रॅकेट स्मॉल आर कॉमा पिंक फुल पॉइंट, व्हॉट विल बी द कलर ऑफ द F2 प्रोड्युस्ड फ्रॉम क्रॉसिंग दिस व्हरायटी. म्हणजे मिराबिलिस जलापामध्ये हेटरोझायगस रेड कलर फ्लावर, हेटरोझायगस रेड आणि व्हाईट एकत्र आले तर ते पिंक फ्लावर तयार करतं, तर त्याचं F2 जनरेशन मध्ये असणारा रेशियो काय येईल. मग आपण मित्रांनो तुम्हाला माहित आहे गिवन मध्ये लिहायचं रेड फ्लावर ऑफ फोरो क्लॉक कॅपिटल आर कॅपिटल आर, व्हाईट फ्लावर ऑफ फोरो क्लॉक स्मॉल आर स्मॉल आर. आता ह्या दोघांचा क्रॉस करायचा आहे म्हणजे जी F1 जनरेशन मध्ये काय येणार आहे पिंक येणार आहे. बघा, पॅरेंट फिमेल इज क्रॉस्ड विथ मेल, फिनोटाईप रेड फ्लावर इज क्रॉस्ड विथ व्हाईट फ्लावर. जिनोटाईप काय येणार आहे, रेड फ्लावरचा कॅपिटल आर इज क्रॉस्ड विथ व्हाईट फ्लावरचा स्मॉल आर स्मॉल आर. या दोघांचे गॅमेट्स पडा, कॅपिटल आर मधून एक कॅपिटल आर खाली, स्मॉल आर मधून एक स्मॉल आर खाली. ओके, हे गॅमेट झाले, गॅमेट्स एकत्र आले की F1 जनरेशन मध्ये काय होणार आहे कॅपिटल आर स्मॉल आर, आणि ज्या वेळेला कॅपिटल आर होतं त्यावेळेला रेड फ्लावर आहे, स्मॉल आर आहे त्यावेळेला व्हाईट फ्लावर आहे. ज्या वेळेला कॅपिटल आर आणि स्मॉल आर असेल त्यावेळेला मेंडेलियन इनहेरिटन्सच्या मध्ये हे लॉ ऑफ डॉमिनन्स नुसार रेड फ्लावर यायला पाहिजे. पण मित्रांनो हे पोस्ट मेंडेलियन वर्क्स आहे त्याच्यामुळं इथं लॉ ऑफ डॉमिनन्स हा रूल ऍप्लिकेबल नाही. या ठिकाणी पोस्ट मेंडेलियन वर्क्समध्ये इथं पिंक कलरचं फ्लावर तयार होतं. हे जे एक्झाम्पल आहे ते इनकम्प्लीट डॉमिनन्सचं एक्झाम्पल आहे. मित्रांनो इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये स्टेटमेंट तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला माहित आहे द स्टेटमेंट ऑफ इनकम्प्लीट डॉमिनन्स इज हियर बोथ द जीन्स ऑफ एन एलिलोमॉर्फिक पेयर्स एक्सप्रेस देमसेल्स पार्शियली. मॉर्फिक पेयर्स हे पार्शियली एक्सप्रेस होतात, त्यामुळे रेड कलर आणि व्हाईट कलरचा जर आपण क्रॉस केला, रेड कलर फ्लावर आणि व्हाईट कलर फ्लावर असलेल्या प्लांटचा आपण क्रॉस केला तर ते प्लांट तयार करताना F1 जनरेशन हे रेड आणि व्हाईट मिक्स एकत्रित जर केलं तर पिंक कलरचं फ्लावर तयार होणार आहे. म्हणजे ज्या वेळेला कॅपिटल आर स्मॉल आर असेल त्यावेळेला पिंक कलरचं फ्लावर तयार होणार. F1 जनरेशन पिंक आलं, आता F2 जनरेशन घ्यायचंय म्हणून काय म्हणायचंय, फॉर गेटिंग F2 जनरेशन सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन विथ द हेल्प ऑफ चेकरबोर्ड, आणि चेकरबोर्डच्या मदतीनं आपल्याला हे गॅमेट्स तयार करायचे. मग हा आपण चेकरबोर्ड तयार केलेला आहे, आडवा मेल उभा फिमेल, हे मेलचे गॅमेट्स फिमेलचे गॅमेट्स. पहिला प्रोबेबल क्रॉस कॅपिटल आर रेड आला, कॅपिटल आर स्मॉल आर पिंक आला, इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे, कॅपिटल आर स्मॉल आर पिंक आणि स्मॉल आर व्हाईट. सो रिझल्टमध्ये काय येणार, रेड फ्लावर 1 पिंक फ्लावर 2 व्हाईट फ्लावर 1, फिनोटायपिक रेशियो इज 1:2:1, जिनोटायपिक रेशियो सुद्धा 1:2:1 येणार आहे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आहे. म्हणजे आपल्याला रिझल्टमध्ये विचारलं काय होतं, व्हॉट विल बी द कलर ऑफ द F2 प्रोड्युस्ड फ्रॉम क्रॉसिंग ऑफ दिस व्हरायटी. म्हणजे या दोन रेड आणि व्हाईटची व्हरायटीचा क्रॉस केला तर F2 मध्ये काय फिनोटायपिक रेशियो मिळेल किंवा आपल्याला कलर मिळतील हे सांगायचं होतं. मग आपल्याला माहित आहे एक रेड मिळतं, दोन पिंक मिळतात आणि एक व्हाईट मिळणार आहे, त्यांच्यामधला फिनोटायपिक रेशियो तो 1:2:1. हे जे एक्झाम्पल आहे मित्रांनो ते इनकम्प्लीट डॉमिनन्स वरती डिपेंडेंट आहे. द नेक्स्ट एक्झाम्पल इज इन स्नॅपड्रॅगनलाच डॉग फ्लावर असं म्हटलं जातं. इन स्नॅपड्रॅगन टॉल हॅबिट कॅपिटल टी इज डॉमिनंट टू डॉर्फ हॅबिट स्मॉल टी.
म्हणजे टॉल हा डॉर्फ वरती डॉमिनंट आहे. पुढे काय म्हटलंय बघा, अँड रेड फ्लावर इन ब्रॅकेट कॅपिटल आर इज इनकम्प्लिटली डॉमिनंट टू व्हाईट फ्लावर स्मॉल आर. द हायब्रिड बिंग स्पिंक्स, म्हणजे मित्रांनो इथं दोन कॅरेक्टरिस्टिक्स कम्पीट केलेले आहेत या प्लांटच्या, स्नॅप ड्रॅगनच्या किंवा डॉग फ्लावरच्या. एक आहे ते हाईट ऑफ द प्लांट आणि दुसरा येतो कलर ऑफ द फ्लावर. हाईट ऑफ द प्लांट मध्ये डॉमिनंट रिसेसिव्ह रिलेशनशिप आहे, टॉलनेस हा डॉर्फनेस वरती डॉमिनंट आहे, आणि कलर ऑफ द फ्लावर मध्ये मात्र इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे. इथं सरळ म्हटलंय इनकम्प्लीट डॉमिनन्स, म्हणजेच कॅपिटल आर आणि स्मॉल आर ज्यावेळेला एकत्र येतील त्यावेळेला ते पिंक तयार करणार. कॅपिटल आर रेड, स्मॉल आर व्हाईट, आणि कॅपिटल आर पिंक तयार करतील, असं ह्या एक्झाम्पलचं मिनिंग आहे. पुढे काय बघा, प्युअर टॉल रेड इज क्रॉस टू प्युअर डॉर्फ व्हाईट, म्हणजे टॉल रेडचा क्रॉस जर डॉर्फ व्हाईट बरोबर केला तर काय म्हणतो बघा, अँड द एफ वन आर सेल्फ फर्टिलाइज गिव द एफ टू फिनोटायपिक रेशो. रेशो मात्र मित्रांनो थोडासा वेगळा येणार आहे, कारण टॉल हे डॉर्फ वरती डॉमिनंट आहे आणि रेड आणि व्हाईट मध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे. मग बघा, गिवन टॉल रेड फ्लावर कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल आर कॅपिटल आर, डॉर्फ व्हाईट फ्लावर स्मॉल टी स्मॉल आर स्मॉल आर, पॅरेंट फिमेल इज क्रॉस्ड विथ मेल, फिनोटाईप काय येणार आहे टॉल रेड इज क्रॉस्ड विथ डॉर्फ व्हाईट, जीनोटाईप टॉल रेड साठी कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल आर इज क्रॉस्ड विथ स्मॉल टी स्मॉल आर, गॅमेट्स पडा कॅपिटल टी मधून कॅपिटल टी, कॅपिटल आर मधून कॅपिटल आर, स्मॉल टी मधून स्मॉल आर मधून स्मॉल आर. एफ वन जनरेशन काय आलं, कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर, म्हणजेच काय आलेलं आहे टॉल पिंक आले. कसं टॉल पिंक, कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स नुसार हे टॉल, कॅपिटल आर स्मॉल आर म्हणजे हे इनकम्प्लीट डॉमिनन्स नुसार पिंक, म्हणून टॉल पिंक. आता त्याचे गॅमेट्स पाडायचे आहेत, गॅमेट्स पाडताना कॅपिटल टी कॅपिटल आर कॅपिटल टी स्मॉल आर स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल टी स्मॉल आर, हे झाले एफ वन जनरेशनचे गॅमेट्स. आता आपल्याला एफ टू जनरेशन घ्यायचं आहे, त्यामुळे आपण काय म्हणणार आहे, फॉर गेटिंग एफ टू जनरेशन सेल्फिंग ऑफ एफ वन जनरेशन विथ द हेल्प ऑफ पुन्नेट स्क्वेअर ऑर चेकर बोर्ड. मग चेकर बोर्डच्या मदतीनं काय करायचं आहे बघा. हाय मित्रांनो, चेकर बोर्ड हॉरिझॉन्टल मेल वर्टिकल फिमेलचे गॅमेट्स आहेत, मेल आणि फिमेलचे गॅमेट सेम येणार आहेत. त्याचे हे प्रोबॅबल क्रॉसेस आहेत. प्रोबॅबल क्रॉसेस करत असताना मित्रांनो काय केलंय बघा, ज्यावेळेला कॅपिटल टी असेल त्यावेळेला टॉल, कॅपिटल टी स्मॉल टी असेल त्यावेळेला टॉल, स्मॉल टी असेल त्यावेळेला डॉर्फ, असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ज्यावेळेला कॅपिटल आर रेड, स्मॉल आर व्हाईट, कॅपिटल आर स्मॉल आर असेल त्यावेळेला तिथं मात्र काय येणार आहे तर पिंक येणार आहे. मग इथं क्रॉस बघा, या दोघांचा क्रॉस कॅपिटल टी कॅपिटल आर कॅपिटल आर टॉल रेड, दुसरा या दोघांचा कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर टॉल पिंक, या दोघांचा कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर कॅपिटल आर टॉल रेड, या दोघांचा कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर टॉल पिंक, या दोघांचा कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर टॉल पिंक, या दोघांचा कॅपिटल टी स्मॉल आर टॉल व्हाईट, या दोघांचा कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर टॉल पिंक, या दोघांचा कॅपिटल टी स्मॉल आर टॉल व्हाईट, या दोघांचा कॅपिटल टी कॅपिटल आर टॉल रेड, या दोघांचा कॅपिटल आर स्मॉल आर टॉल पिंक, या दोघांचा स्मॉल टी कॅपिटल आर म्हणजे डॉर्फ रेड येणार आहे, या दोघांचा स्मॉल टी स्मॉल आर काय येणार आहे डॉर्फ पिंक, नेक्स्ट या दोघांचा कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर टॉल पिंक, या दोघांचा कॅपिटल टी स्मॉल आर टॉल व्हाईट, या दोघांचा स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर डॉर्फ पिंक, या दोघांचा स्मॉल टी स्मॉल आर डॉर्फ व्हाईट, असे हा प्रोबॅबल क्रॉसेस आपण चेकर बोर्डच्या मदतीने घेतलेले आहेत. मग रिझल्ट मध्ये काय येणार आहे, फिनोटायपिक रेशो विचारला एफ टू जनरेशनचा, टॉल रेड किती आले 3, टॉल पिंक किती आले 6, टॉल व्हाईट 3, डॉर्फ रेड 1, डॉर्फ पिंक 2, डॉर्फ व्हाईट 1. फिनोटाइप रेशो काय आलेला आहे 3:6:3:1:2:1 या पद्धतीनं. रेशो मात्र 9:3:3:1 च्या ऐवजी 3:6:3:1:2:1 का आला, तर आपल्याला माहित आहे हाईट ऑफ द प्लांट मध्ये डॉमिनंट रिसेसिव्ह रिलेशनशिप आहे, आणि फ्लावर कलर मध्ये
इनकम्प्लीट डॉमिनन्स ही रिलेशनशिप आहे, त्यामुळे रेशो बदललेला आहे. पोस्ट मेंडेलियन वर्क्स हे एक एक्झाम्पल आहे जे डायहायब्रिड क्रॉसवरती डिपेंडेंट आहे. एक्झाम्पल नंबर 15 बघा मित्रांनो, अ मॅन विथ ब्लड ग्रुप ए मॅरीज अ वुमेन विथ ब्लड ग्रुप बी. दिस कपल हॅज 4 चिल्ड्रन्स इच विथ डिफरंट ब्लड ग्रुप. व्हॉट कॅन बी द जीनोटाइप ऑफ इच ऑफ देअर चिल्ड्रन अँड देअर पॅरेंट्स. म्हणजे ब्लड ग्रुप दिलेला आहे, ए ब्लड ग्रुप असलेला पुरुष आहे आणि बी ब्लड ग्रुप असलेली स्त्री आहे. या दोघांचं जर लग्न झालं तर त्यांची जी अपत्य होतील त्या अपत्यांमध्ये 4 अपत्य होणार आहेत आणि त्या चारही अपत्यांचं जे ब्लड ग्रुप आहे ते वेगवेगळं आहे. पुढे काय म्हटलंय बघा, व्हॉट कॅन बी जीनोटाइप ऑफ इच ऑफ देअर चिल्ड्रन अँड देअर पॅरेंट. म्हणजे त्या पॅरेंटचा जीनोटाइप काय घेतला तर त्यांच्या होणाऱ्या 4 मुलांना वेगवेगळा ब्लड ग्रुप आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे पॅरेंटचा आणि चिल्ड्रनचा जीनोटाइप काय असेल, म्हणजे हे 4 मुलांचा वेगवेगळा ब्लड ग्रुप बघायला मिळणार आहे. मित्रांनो, हे जे ब्लड ग्रुपचं एक्झाम्पल आहे ते आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे. नीटच्या एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न 100% पडतो आणि बोर्डामध्ये ज्या वेळेला एक्झाम्पल विचारलं जाईल सेम एक्झाम्पल असणार आहे. फक्त मॅन आणि वुमनचा ब्लड ग्रुप तुम्हाला बदलून दिला जाईल किंवा काही वेळेला सेम दिला जाईल. ओके, मग आता ह्या ठिकाणी बघा गिवन मध्ये काय दिलंय. द कपल हॅज 4 चिल्ड्रन क्वेश्चन मध्येच दिलेला आहे. इच विथ डिफरंट ब्लड ग्रुप म्हणजे दॅट इज ए बी अँड ओ. प्रत्येकाचा कपल आहे, त्यांना 4 मुलं आहेत आणि त्या चारही मुलांचा ब्लड ग्रुप वेगवेगळा आहे. दिस मीन्स दे आर पॅरेंट मस्ट बी हेटरोझायगस फॉर ए अँड बी ब्लड ग्रुप रिस्पेक्टिव्हली. म्हणजेच याचा अर्थ त्या कपलमध्ये 4 मुलांचा ब्लड ग्रुप जर वेगवेगळा असेल तर मित्रांनो त्या पॅरेंटचा जो ब्लड ग्रुप आहे ते हेटरोझायगस असायला पाहिजे. जर होमोझायगस पकडला तर होमोझायगस पकडल्यानंतर ब्लड ग्रुप ए आणि बी एबी तयार होणार आहे. ओके, म्हणजे समजा ब्लड ग्रुप ए आणि बीचं जर लग्न केलं तर जेवढी सगळी मुलं असतील त्या मुलांचा ब्लड ग्रुप हा होमोझायगस असेल तर एबी तयार होणार आहे. पण या ठिकाणी काय आहे, 4 मुलं आहेत आणि 4 मुलांचा ब्लड ग्रुप हा वेगवेगळा आहे, त्यामुळं ते पॅरेंटचा ब्लड ग्रुप हा कसा असायला पाहिजे, हेटेरोझायगस. मग बघा, फादर इज ब्लड ग्रुप ए देअरफोर जीनोटाइप. वडिलांचा जीनोटाइप, वडिलांचा ब्लड ग्रुप कुठला आहे, ए आहे, त्यामुळे त्याचे जीनोटाइप्स कॅपिटल आय ए स्मॉल आय. मदर इज विथ ब्लड ग्रुप बी देअरफोर जीनोटाइप मस्ट बी कॅपिटल आय बी स्मॉल आय. द प्रोबॅबल क्रॉसेस ऑफ दिस पॅरेंट वुड बी ॲज फॉलोज. मग आता प्रोबॅबल क्रॉसेस काय आहेत, पॅरेंट्स बघा या ठिकाणी पॅरेंट्स दिले, फिमेल इज क्रॉस विथ मेल, फिनोटाइप फिमेलचा म्हणजे वुमेनचा बी, मेनचा ए, जीनोटाइप काढा बीचा, हेटरोझायगस आहे कंडिशन, आय बी स्मॉल आय इज क्रॉस विथ आय ए स्मॉल आय, जीनोटाइप. आता या दोघांचा आपल्याला गॅमेट्स काढायचे आहेत. हेटरोझायगस कंडिशन आहे त्यामुळे ह्याचे 2 आणि हे सुद्धा हेटरोझायगस कंडिशन आहे त्यामुळे ह्याचे 2. अशा पद्धतीने आपण गॅमेट्स पाडलेले आहेत. आता गॅमेट्स पाडल्यानंतर पुढे काय होतंय बघा, मेलचे 2 गॅमेट्स आहेत आणि फिमेलचे 2 गॅमेट्स आहेत. ओके, म्हणजे मेलचा आय ए आणि स्मॉल आय, फिमेलचा आय बी स्मॉल आय, याचा प्रोबॅबल क्रॉस करायचा आहे आपल्याला. बघा या दोघांचा या ठिकाणी आणि या दोघांचा या ठिकाणी, या दोघांचा या ठिकाणी, या दोघांचा या ठिकाणी. बघा या दोघांचा आय ए आय बी, ए बी ब्लड ग्रुप तयार झाला, म्हणजे पहिलं चिल्ड्रन असताना ते ए बी ब्लड ग्रुप आलं. या दोघांचा आय बी स्मॉल आय, बी ब्लड ग्रुप आलं चिल्ड्रन असताना. तिसरं आय ए स्मॉल आय, ए ब्लड ग्रुप आणि स्मॉल आय स्मॉल आय ओ ब्लड ग्रुप. या पद्धतीनं म्हणजे रिझल्ट मध्ये काय येणार आहे, देअर 4 चिल्ड्रन विल हॅव द जीनोटाइप अँड फिनोटाइप ॲज फॉलोज. म्हणजे 4 मुलांचा जीनोटाइप आणि फिनोटाइप काय येणार आहे, पहिला जीनोटाइप आय ए आय बी ए बी ब्लड ग्रुप, आय बी स्मॉल आय बी ब्लड ग्रुप, आय ए स्मॉल आय ए ब्लड ग्रुप आणि स्मॉल आय स्मॉल आय ओ ब्लड ग्रुप. हे जे एक्झाम्पल आहे मित्रांनो ते मल्टिपल ॲलील्स मध्ये आपण बघितलेलं आहे आणि मल्टिपल ॲलील्स वरती डिपेंडेंट आहे. तुम्हाला पॅरेंटच्या इथं मेन आणि वुमेन दिलेला आहे, मेन ए वुमेन बी. आता याच्या अपोजिट केलं आपण, म्हणजे मेन बी वुमेन ए केलं तर रिझल्ट हाच मिळणार आहे. ओके, वेगवेगळे एक्झाम्पल जर ब्लड ग्रुपवरती विचारले असतील तर तुम्हाला ते सहज सोडवता यायला पाहिजेत, खूप सोपं मित्रांनो आहे. आता लास्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल नंबर 16 बोर्डाच्या परीक्षेमध्ये पडलेला प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हटलंय बघा, डिस्क्राइब द क्रॉस बिटवीन अ होमोझायगस टॉल राउंड पी प्लांट अँड डॉर्फ रिंकल्ड सीडेड पी प्लांट. व्हॉट विल बी द टाइप्स ऑफ प्रोजेनी इन F2 जनरेशन ऑफ दिस क्रॉस अँड
इन व्हाट प्रोपोर्शन इट विल बी क्वेश्चन मार्क नेम एंड स्टेट द लॉ विच इज एक्सप्लेन बाय दिस एक्झाम्पल. आता क्वेश्चन वाचल्यानंतर एका सेकंदात कळायला पाहिजे मित्रांनो काय आहे होमोझायगस टॉल राउंडेड पी प्लांट. म्हणजे टॉल राउंड, टॉल हे हाइट ऑफ द प्लांट आहे आणि राउंड सीड शेप, हे दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स काय केलेले आहेत ऍट अ टाइम कन्सिडर केले आहेत. म्हणजे हा डायहायब्रिड क्रॉस आहे मित्रांनो आणि नॉर्मल मेंडेलियन रेशियो वरती डिपेंडेंट आहे. म्हणजे नॉर्मल डायहायब्रिड क्रॉस आहे. मग बघा आणि त्याच्यानंतर एफ टू जनरेशन मधले प्रोजेनिस काढायचे आहेत आणि पुढे काय म्हटलंय बघा नेम अँड स्टेट द लॉ विच इज एक्सप्लेन बाय दिस एक्झाम्पल. ह्या एक्झाम्पलच्या मदतीनं कुठला लॉज आपल्याला एक्सप्लेन करता येतोय. बघा गिवन होमोझायगस टॉल राउंड पी प्लांट, त्याच्यासाठी जीनोटाइप काय पकडायचे आहेत कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल आर कॅपिटल आर. होमोझायगस डॉर्फ रिंकल्ड पी प्लांट एक्झाम्पल काय पकडायचे त्याचे जीनोटाइप स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल आर स्मॉल आर. बघा सोल्युशन मध्ये आता नॉर्मल क्रॉस पॅरेंट फिमेल इज क्रॉस्ड विथ मेल फिनोटाइप टॉल राउंड इज क्रॉस्ड विथ डॉर्फ रिंकल्ड. दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक सायमल्टेनियसली या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत. टॉल डॉर्फ म्हणजे हाईट ऑफ द प्लांट, राउंड रिंकल्ड म्हणजे शीड शेप. जीनोटाइप बघा कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल आर इज क्रॉस्ड विथ स्मॉल टी स्मॉल आर. गॅमेट्स काढा कॅपिटल टी मधून कॅपिटल टी कॅपिटल आर मधून कॅपिटल आर स्मॉल टी मधून स्मॉल टी स्मॉल आर मधून स्मॉल आर. एफ वन जनरेशन कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर ऑल आर टॉल राउंड. कारण इथं कुठलं रिलेशनशिप आहे डॉमिनंट रिसेसिव्ह रिलेशनशिप आहे. आता याचे जर गॅमेट्स पडले तर कॅपिटल टी कॅपिटल आर पहिलं कॅपिटल टी स्मॉल आर दुसरं कॅपिटल स्मॉल टी कॅपिटल आर तिसरं स्मॉल टी स्मॉल आर चौथं. ओके या पद्धतीने आता बघा पुढे फॉरगेटिंग एफ टू जनरेशन कॉमा सेल्फिंग ऑफ एफ वन जनरेशन विथ द हेल्प ऑफ पुन्नेट स्क्वेअर. आपण एफ टू जनरेशन काढणार आहोत कसं एफ वनचं सेल्फिंग करून कुणाच्या मदतीनं पुन्नेट स्क्वेअरच्या मदतीनं. मग बघा मित्रांनो पुन्नेट स्क्वेअरच्या मदतीनं आपण बघितलेलं आहे पुन्नेट स्क्वेअरच्या मदतीनं हे मेल गॅमेट्स फिमेल गॅमेट्स त्याचा प्रोबॅबल क्रॉसेस केलेला आहेत. आता फिनोटायपिक रेशो काय येणार आहे बघा फिनोटायपिक रेशो फिनोटायपिक रेशो काय येईल मित्रांनो बघा टॉल राउंड एस टू परत काय येणार आहे टॉल रिंकल्ड एस टू डॉर्फ राउंड एस टू डॉर्फ रिंकल्ड. रेशो काय येईल रेशो मित्रांनो तुम्हाला माहित आहे अर्थातच 9:2, 3:2, 3:2, 1 डायहायब्रिड क्रॉस आहे. आता हे एक्झाम्पल्स आपण घेऊन कुठला लॉ एक्सप्लेन करणार आहे तर लॉ ऑफ इनडिपेंडेंट असॉर्टमेंट. लॉ ऑफ इनडिपेंडेंट असॉर्टमेंट आपण ह्या एक्झाम्पलच्या मदतीने एक्सप्लेन करणार आहे. इंडिपेंडेंट असॉर्टमेंट हा लॉ आपण बघितलेला आहे. इंडिपेंडेंट असॉर्टमेंटचा लॉ तुम्ही जर बघितला तर काय येणार आहे मित्रांनो बघा बघा मित्रांनो लॉ काय करायचा आहे लॉ कसा एक्सप्लेन करायचा आहे. पहिल्यांदा नेम अँड स्टेट द लॉ विच इज डिपेंडेंट ऑन द एक्झाम्पल असं म्हटलेलं आहे. काय करायचं बघा टायटल सरळ टाकायचं रिझल्टमध्ये रिझल्टमध्ये फिनोटायपिक रेशो आहे तो सरळ लिहून टाकायचा टॉल राउंड टॉल टॉल रिंकल्ड डॉर्फ राउंड डॉर्फ रिंकल्ड. रेशो इज 9:3:3:1 हाफ मार्क इथे झालेला आहे. आता एक मार्क या ठिकाणी नेम ऑफ द लॉ काय येणार आहे लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट हे नेम त्या लॉचं नाव येणार आहे आणि तो एक्सप्लेन काय करायचं आहे बघा तर जे स्टेटमेंट आहे तीच लिहायचं लिहून टाकायचं काय आहे वेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स ऑर पॅरेंट्स डिफरिंग इन टू ऑर मोर पेयर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आर क्रॉस्ड देन इनहेरिटन्स ऑफ वन कॅरेक्टर इज इंडिपेंडेंट ऑफ दी अदर कॅरेक्टर्स. म्हणजे रिझल्टमध्ये फिनोटायपिक रेशो एफ टू जनरेशनचा आणि ह्या एक्झाम्पलवरून एक्सप्लेन केलेला नेम ऑफ द लॉ अँड इट्स स्टेटमेंट या पद्धतीनं. अशा पद्धतीनं आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स वरती डिपेंडेंट असलेले सगळे एक्झाम्पल्स प्रत्येक प्रकारचे एक्झाम्पल्स बघितलेले आहे. तुम्हाला ह्याच्यातलेच काही एक्झाम्पल्स किंवा त्याच्यामध्ये पॅरेंटमध्ये थोड्याशा प्रोबॅबल वेगवेगळे पॉसिबल कॉम्बिनेशन्स देऊन जे एक्झाम्पल्स आहेत तेच तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे किंबहुना नीटमधले जे क्वेश्चन्स आहेत ते याच्या मदतीनंच तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत.
जर वीडियो आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. धन्यवाद.